नमस्कार, मी डॉक्टर विशाल व्यवहारे, अध्यक्ष स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्था, पुणे नगर रोड, शिरोड. आज आपण पाहतो मीडियामध्ये सर्वत्र चर्चा केली जाते की डॉक्टर कोरोना आजाराला घाबरून दवाखाने बंद करून बसलेत. रुग्णांना उपचार मिळणं कठीण झालेलं आहे. परंतु आपल्याला लक्षात असेल, याआधीही अशा अनेक प्रकारच्या साथी आपल्या देशामध्ये आपल्या सभोवताली येऊन गेल्या. H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंगू या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये आम्हा डॉक्टरांनी नेहमीच समाजाची, वैद्यकीय क्षेत्राची साथ देऊन वैद्यकीय सुविधा वेळोवेळी पुरवलेल्या आहेत. कोरोना हा आजार सर्व जगासाठी नवीन आहे. याला अजूनही शास्त्रीयदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं उपचार आणि व्हॅक्सिन्स अवेलेबल नाहीत. आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये याची ट्रीटमेंट करावी लागते आणि याला एकमेव पर्याय म्हणजे सोशल डिस्टन्स, होम क्वारंटाईन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं. आज आपण बघतो बहुतेक हॉस्पिटलमध्ये स्टाफचा तुटवडा आहे, कमतरता आहे. बरेचसे स्टाफ भीतीपोटी ड्युटीवर येत नाहीत आणि जे काही मोजके स्टाफ ड्युटीवर येत आहेत त्यांनाही त्यांच्या राहणाऱ्या सोसायटीमधील काही लोकांकडून ड्युटीवर जाण्यासाठी मज्जाव केला जातो आहे. त्यांना रोखलं जातं आहे, वेगवेगळ्या प्रकारे धमकावलं जातं आहे, अशा अनेक तक्रारी आमच्या डॉक्टरांच्या बोलल्या जात आहेत. आज हा गंभीर स्वरूपाचा आजार संसर्ग समाजामध्ये पसरत असताना हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस रुग्ण येतात त्यावेळेस क्रॉस इन्फेक्शन होण्याची शक्यता आणि धोका सगळ्यात जास्त आहे. सध्या तात्पुरता किरकोळ सर्दी खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसा दुखणे असे किरकोळ आजाराचे पेशंट भीतीपोटी दवाखान्यामध्ये येत आहेत, गर्दी करत आहेत आणि उपचाराची अपेक्षा व्यक्त करत आहेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जर या गर्दीमध्ये एखादा पेशंट कॅरियर स्टेजमध्ये असेल आणि तो हॉस्पिटलमध्ये येऊन इतर रुग्णांना जर त्याचा संसर्ग झाला, डॉक्टरांना संसर्ग झाला, स्टाफला संसर्ग झाला, तर तो एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत वाढण्याचा धोका खूप संभवतो. आणि अशा वेळी जर डॉक्टरांना संसर्ग झाला तर त्यांनी दिवसभरामध्ये जे काही पेशंट तपासले असतील त्या सर्व पेशंटना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. म्हणून सर्व डॉक्टरांनी आपापल्या OPD, दवाखाने याला लिमिटेशन्स आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे पेशंट तपासत असताना आरोग्य विभागाने एक गाईडलाईन्स जारी केलेली आहे. वेगवेगळ्या मेडिकल कौन्सिल्सने हे पेशंट हाताळताना एक गाईडलाईन्स निर्देश जारी केलेले आहेत की आपल्याकडे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स पाहिजे, ज्याला PPE म्हणतो, N95 मास्क पाहिजे, असे वेगवेगळे सुरक्षा साधने वापरून आपण हे पेशंट तपासायला हवेत असे मार्गदर्शक निर्देश आहेत. परंतु आज सरकारी दवाखाने, खाजगी दवाखाने, हॉस्पिटल, OPD यांच्यामध्ये या सुरक्षा साधनांचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. तर अशा पद्धतीमध्ये पेशंट बघताना खूप अडचणी येत आहेत. तेव्हा आमची आपल्या सर्वांना, जनतेला विनंती आहे की आपल्याला जर खूप जास्त प्रमाणात लक्षणं असतील, गंभीर आजार असेल, तर आपण हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार घ्यावेत. अन्यथा किरकोळ सर्दी, खोकला, थंडी, ताप हे टेलिफोनवर विचारून आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये औषधे घेऊन स्वतःला सेल्फ क्वारंटाईन ठेवून उपचार घेऊ शकता, याने संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. तेव्हा आपण सर्वांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सरकारी, खाजगी डॉक्टरांना दोषी न मानता त्यांनी जारी केलेले निर्देश, त्यांनी सांगितलेली तत्व, सुरक्षा साधने, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मास्क लावणे, सुरक्षित डिस्टन्स ठेवणे, इतर वस्तूंना टच न करणे ही तत्व आणि बंधनं आपण पाळणं सर्वात महत्त्वाचं आहे. तेव्हाच या आजाराला आळा बसू शकतो. हॉस्पिटलमध्ये लिमिटेड स्टाफ असल्यामुळे समाजामध्ये जे समाजसेवक आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांनी जर स्वतःहून पुढे येऊन हॉस्पिटलला मदत केली तर ही आरोग्यसेवा लोकांना देण्यात अतिशय सुलभता येऊ शकेल
आणि हॉस्पिटलला सहकार्य लाभू शकेल, तर माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की या आजारामध्ये संसर्गामध्ये डॉक्टरांना दोषी न धरता आपण सर्वांनी सर्व प्रकारच्या प्रिकॉशन पाळून, कारण माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की जान है तो जहां है। मित्रांनो, आपली जान आपल्याला प्रिय असते, जशी आपली प्रिय तशीच सर्वांचीही जीव तितकाच महत्त्वाचा आहे। तेव्हा आपण या संसर्ग काळामध्ये वावरताना उपचार घेत असताना ही पथ्य या बाबींचा लक्षात घेऊन या बाबी लक्षात घेऊन डॉक्टरांना, वैद्यकीय व्यावसायिकांना, खाजगी दवाखाने ओपीडी डॉक्टरांना आपण सहकार्य करावं अशी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि आपण या आजारामधून लवकरच मुक्त होऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वे संतु निरामयः। धन्यवाद।